नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात मोठी बातमी, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली आहे. 6 वर्ष त्यांना निवडणूकही लढवता येणार नाहीये. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं संसदीय सदस्यत्व पद रद्द करण्यात आलेलं आहे. त्यांना कालच सुरत न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई केलेली आहे, त्यामुळे राहुल गांधी आता खासदार राहिलेले नाहीयेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली आहे. त्यांचं संसदीय पद सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे, त्यामुळे 6 वर्ष त्यांना निवडणूकही लढवता येणार नाही का, असा देखील आता सवाल उपस्थित होतोय. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकमधल्या एका सभेत बोलताना मोदी या आडनावावरून काही टीका केली होती, विनोदी भाष्य केलं होतं. ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय त्यावरून त्यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्याविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी ही तक्रार दाखल केली होती आणि त्यावर सुरत न्यायालयानं कालच त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र 2 वर्ष शिक्षा सुनावल्यानंतर जो नियम आहे त्यानुसार त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे. लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे राहुल गांधी यांचं संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. 2019 मधल्या या प्रकरणात त्यांना काल न्यायालयात सुनावणी झाली, त्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. 2 वर्षांच्या या शिक्षेविरोधात आता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, तो देखील मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या निर्णयाविरोधात खरं तर ते दाद देखील मागणार आहेत, त्यासाठी त्यांना 30 दिवसांचा वेळही देण्यात आला आहे. मात्र या सगळ्या घडामोडी होत असताना राहुल गांधी यांच्या खासदारकीवरच खरं तर गंडांतर आलेलं आहे, कारण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केलेली आहे आणि ज्यामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली आहे. या निर्णयानंतर आता त्यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही का, असा देखील सवाल उपस्थित होतोय. कारण जे नियम आहेत त्यानुसार ही शक्यता देखील वर्तवण्यात येते, त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी हे सलग जी टीका करत होते त्या टीकेवरून आता त्यांना ही टीका भोवलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण 2019 मधल्या या प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात काल न्यायालयानं ही कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर आज लोकसभा अध्यक्षांनी देखील कारवाईचा बडगा उगारलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं संसदीय सदस्यत्व रद्द झालेलं आहे, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे राज्यभरात देखील यावरून आंदोलनं सुरू आहेत. काँग्रेस नेते, काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आज देखील संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर आपण यावर अधिक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अतुल लोंढे आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. असं आहे की ते मोदीजी अदानीसाठी लढत आहेत आणि राहुलजी देशासाठी लढत आहेत, हा अगदी स्पष्ट फरक आहे. आणि अदानी गेले कुछ भी हा त्याचा संदेश आहे. त्यामुळे सगळ्या व्यवस्थेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा कार्यक्रम जो आहे तो भाजप आणि मोदीजींनी या देशामध्ये लावलेला आहे. ज्याच्या विरुद्ध बोंबा ठोकत होते इतके दिवस झाले त्याच गोष्टी करून जगभरामध्ये संदेश देत आहेत की आम्ही लोकशाही पायदळी सुरू आहेत, आमचं कोणी काही करू शकत नाही, पण या देशाची जनता बघत आहे. अशा पद्धतीनं त्रास त्यांनी इंदिरा गांधींना पण दिलेला होता, तेव्हाही शाह कमिशनच लागलेलं होतं. तर हा जो त्रास आहे, हा जे उत्पीडित करण्याचा प्रयत्न आहे, याच्याविरुद्ध आम्ही वरच्या कोर्टामध्ये निर्णय मागणारच, कारण की तो जो निर्णय झालेला त्याच्याशी आमची सहमती नाही. ज्या व्यक्तीचा संबंध नव्हता त्यांनी केस टाकलेली आहे, त्या व्यक्तींनी अहमदाबाद हायकोर्टमध्ये जाऊन त्या सगळ्या प्रक्रियेवर स्थगिती आणली होती आणि इकडे खालती जज चेंज झाल्यानंतर पुन्हा ती प्रक्रिया तो विथड्रॉ केली आणि ती प्रक्रिया सुरू केली. हे सगळं जे आहे हे देशाची जनता बघते आहे, त्यामुळे सदस्यत्व गेलं म्हणजे अदानीवर जेपीसी लावावं लागणार नाही असं होणार नाही. संसद सुरू झाल्यावर त्यांना जेपीसी लावावीच लागेल. हे अतिशय वाईट चित्र चाललंय जगामध्ये की ज्या सत्ताधारी पक्षाचं काम असतं संसद चालवणे, तो सत्ताधारी पक्ष संसद चालू देत नाही असं 70 वर्षात कधीही घडलेलं नव्हतं. त्यामुळे हमारे बाप का राज असं नाही आहे, संविधान का राज आहे या देश, या देशात जनतेचं राज्य आहे आणि जनता हे बघत नाही, त्यामुळे याची फळं जी आहे ती यांना भोगावं लागतात. अतुलजी, खरं तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कसा जो प्रतिसाद मिळाला होता त्यावरून देखील टीका होत होती, कारण त्यामुळेच भाजपच्या पायाखालची जमीन सरकली असं देखील विरोधकांकडून बोललं जात होतं. त्यासोबतच ईडी असेल किंवा इतर तपास यंत्रणा असतील त्यांचा देखील गैरवापर केला जातो अशी देखील विरोधकांकडून टीका होते. आणि या सगळ्याचा पुढचा भाग म्हणजे राहुल गांधी यांची खासदारकी जाणं, त्यामुळे या सगळ्याकडे आता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून कशा पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे, दाद मागितली जाणार आहे. आज 14
पक्ष हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहे, ज्या पद्धतीने ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा राजकीय वापर होतोय, विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, त्या संदर्भामध्ये त्याच्या आंदोलनात रस्त्यावर होईलच, त्याची प्रतिक्रिया तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर उमटणार आहे, हिंसात्मक आंदोलन होणार आहे. यांना किती यांना द्वेष पसरवेल तेवढं पसरू द्या. भारत जोडो यात्रेमध्ये यांची पायाखालची वाळू घसरती हे स्पष्ट आहे. त्यांनी सगळ्या प्रकारचे ते कोणतं टी शर्ट घालतात, कोणत्या थोड्याला लेस कुर्ती आहे, त्यांनी विवेकानंदाच्या सभागृहाला परिक्रमा नाही मारली स्मारकाला, त्याच्यानंतर आरती उलटी करतात, या सगळ्या गोष्टी त्या तोंडावर पडत चाललेल्या आहेत आणि एका चक्रव्यूहामध्ये सापडलेल्या आहेत. ती संसद चालवायची कशी आता स्वतःच बंद पाडतात आहे, कारण संसद सुरू झाली की जेपीसी लावावं लागेल, मग आता मित्राला दिलेलं वचन कमी होईल. हा जो मोदानी स्कॅम जो आहे, हा मोदानी स्कॅमची प्रतिक्रिया जी आहे ती जनतेमध्ये पण फार वाईट उमटते आहे. देशाची नाचक्की होते आहे, देशाच्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये चुकीचे मेसेज जे आहेत ते जगभरामध्ये जात आहेत. त्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे, तानाशाह आपल्या तानाशाहीवर आलेला आहे आणि त्या दिव्याचं असताना शेवटी तेल संपत आल्याची जीवा फडफड करतो. ती फडफड जी आहे ती हुकुमशाहीची या देशामध्ये सुरू आहे. अतुलजी धन्यवाद, तुम्ही ही सगळी प्रतिक्रिया न्यूज टेटला दिली त्याबद्दल. त्यामुळे राहुल गांधी यांची संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत भाजप प्रवक्ते अजित चव्हाण आहेत. अजितजी, राहुल गांधी यांच्यावर कारवाई झालेली आहे लोकसभा अध्यक्षांकडून, त्यांचं संसदीय सदस्यत्व रद्द झालेलं आहे, आपली प्रतिक्रिया. श्रोतीजी, मगाशी अतुल लोंढे बोलत होते, मला त्यांना सांगायचं आहे की अतिशय बेजबाबदारपणे जो माणूस परदेशामध्ये देशाची बदनामी करतो, बेजबाबदार विधान करतो, इतक्या लाख लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे याचं भान न ठेवता, आपण कशासाठी सभागृहामध्ये आलेलो आहोत याचं भान न ठेवता राहुल गांधींनी केलेली वक्तव्य त्यांना भोवलेली आहे. यात कुठेही राजकारण नाहीये. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काहीही झालं की हुकुमशाही असं म्हणायचं, अहो न्यायालयानं सुनावलेली शिक्षा आहे, न्यायालयाच्या शिक्षेमुळं कायदा या देशामध्ये आणि तो कायदे मंडळातल्या सभासदांनी केलेला आहे, 2 वर्षाहून अधिकची शिक्षा जर कुठल्याही आमदार किंवा खासदाराला झाली तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. लोकसभा सचिवालयानं केलेली ही कारवाई आहे आणि हा टेक्निकल मुद्दा आहे, याच्यामध्ये कुठं आली हुकुमशाही. या युवराजांना आपल्या देशाची परदेशात जाऊन आपण बदनामी करतो याचं भान राहत नाही, आपण काय बोलतो याचं भान राहत नाही. आपण जर लोकप्रतिनिधी असू तर आपल्यावरती अधिकची जबाबदारी असते, लोकांचे प्रश्न समस्या मांडण्याकरता आपण सभागृहामध्ये निवडून जात असतो, याचं साधं भान नसलेल्या एका अपरिपक्व लोकप्रतिनिधीच्या चुकीची शिक्षा आता त्या मतदारसंघातल्या लोकांना भोगावी लागणार आहे. आणि याच्यामध्ये कायदा आहे हो, याच्यामध्ये न्यायालय आहे, याच्यामध्ये कुठून आले मोदी, कुठून आली भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही, म्हणजे कुठल्या स्तराला जाऊन आपण टीका करतो काय करतो, जनता एवढी दुःखी नाहीये, लोकांना कळतं ना काय चाललंय देशामध्ये. अजितजी, काँग्रेस नेत्यांकडून आता अशाही प्रतिक्रिया येत आहेत की या विरोधात, म्हणजे राहुल गांधी आता या विरोधात बोलायचं थांबणार नाहीये जरी ही कारवाई झाली असली तरी, याला भाजप कसं प्रत्युत्तर देणार आहे? लोकशाहीमध्ये प्रत्येकानं बोललं पाहिजे, प्रत्येकानं आपला विचार ठेवला पाहिजे, परंतु हे किती लांछनास्पद आहे की देशामधल्या एका प्रमुख पक्षाचा बेजबाबदार नेता आपल्या बेजबाबदार विधानामुळं न्यायालयीन प्रक्रियेतून दोषी ठरतो, त्याला शिक्षा होते, त्यामुळं त्याची खासदारकी रद्द होते आणि तुम्ही देशामधल्या सत्ताधारी पक्षावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर दोषारोप करत असाल तर मला असं वाटतं यापेक्षा दुसरा मोठा पोरकटपणा कुठलाही नाही. न्यायालयाचे निर्णय आहेत, कायदे मंडळानं केलेल्या कायद्यांच्या आधारे सुनावलेला हा निर्णय आहे. आपल्याकडे सभासदांनी कायदेमंडळातल्या अशा पद्धतीचा निर्णय केलेला आहे की न्यायालयानं जर 2 वर्षाहून अधिकची शिक्षा कुठल्याही लोकप्रतिनिधीला सुनावली तर तो सदस्यत्वाला अपात्र ठरतो.